सब्सक्राइब करा आशाची रसोई चैनल आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन ऍक्टिवेट करायला विसरू नका। नमस्कार, आशाची रसोई मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला झणझणीत मुंडीचा रसा बनवायचा आहे। तर आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया। आता ही मुंडी मी इथे कुकर मध्ये शिजत ठेवलेली आहे। ही एक मोठी मुंडी घेतलेली, म्हणजे बाजारातूनच रेडीमेड तोडून आणलेली आहे। आता गावाला असलो आपण तर कसं अक्कंडा आणून आपण चुलीमध्ये भाजून मग साफ करून तोडून घेतो, तर ही बाजारामध्ये आपण शहरात तशी नाही करता येत। तर ही अक्कंडच तोडून आणली, थोडी थोडी अशी गॅसवरती जाळीवर करपटवून घेतली, स्वच्छ धुतली। एक कांदा, हळद पाव चमचा आणि मीठ असे फोडणीला टाकली। ती थोडंसं पाणी टाकायचं, परतून घ्यायची पहिली, आंगचं पाणी सुटतं ते सुकून द्यायचं आणि मग नंतर गरम पाणी ओतायचं आणि अशी शिजून द्यायची चांगली। बाकीचं साहित्य आपण घेतलं आहे। हे तेल लागणार आहे आपल्याला। हा कांदा लसूण मसाला 2 चमचे, काश्मीरी मिरची पावडर 2 चमचे घेतले, गरम मसाला 1/2 चमचा, पाव चमचा हळद आपण तिकडे टाकलेली आहे, म्हणजे एकूण 1/2 चमचा आपल्याला लागते। आता हे वाटण बघा कसं केले। कोथिंबीर घेतले, ही मोठी एक वाटी खोबऱ्याची घेतले, आलं थोडंसं, एक मोठा गड्डा लसणीचा, 2 कांदे आणि ह्या खडा मसाला घेतला। ह्याच्यामध्ये मी अख्खे धने, दालचिनी, स्टारफूल, लवंग आणि मिरी घेतली आणि मीठ थोडंसं। नंतर आपल्याला मीठ टाकायचं नाही, कारण का माहिती आहे का, आपण फोडणीला पण मीठ टाकले पहिलं मुंडी शिजताना आणि वाटणामध्ये पण टाकणार आहे। आता हे कांदा आणि खोबरं मी गॅसवर भाजून घेतलेले आहे। गावाला जसं चुलीत भाजतात ना तसं, तर ह्याचं आपल्याला पाणी टाकून चांगलं बारीक वाटण करून घ्यायचं आहे। आता हे वाटण आपण करून घेतलं मिक्सरला एकदम बारीक आणि ही मुंडी पण आपण शिजवून घेतली। तेल टाकून घ्यायचे। आता फोडणीमध्ये मी कांदा नाही टाकणार, कारण कसं माहिती आहे काय, पहिला मी कांदा टाकलेला आहे, तेल थोडं भरपूर लागतं मुंडीला। इकडं पाणी गरम करत ठेवलं आहे। आपल्याला जर रसा वाढवायचा असेल ना तर पाणी गरम करून टाकायचं, थंड पाणी नाही टाकायचं। आता हे मसाले मी टाकते सगळे। पावडर मसाले टाकताना ना गॅस कमी करायचा कधी कधी, आणि हे वाटण टाकून घेऊया आपण। मसाला आपल्याला ना मोठ्या गॅसवर 3 ते 4 मिनटं चांगला परतून घ्यायचं आहे। तसं भाजून घेतलेलं आहे आपण सगळा, परत आपल्याला परतून घ्यायचं चांगला। तर मसाला चांगला परतून घेतला आहे। आता आपल्याला ही शिजवून घेतलेली मुंडी टाकायची। आता कुकरचं झाकण मी काढलं होतं, कारण मी पहिल्या 4 शिट्या काढून घेतल्या होत्या, त्याच्यामुळे मी झाकण काढून घेतलेलं। 4 शिट्या काढून घ्यायच्या म्हणजे चांगलं शिजतं। आता ही शिजवून घेतलेली मुंडी टाकली, मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची। आपण ही मुंडी परतून घेतली मसाल्यामध्ये। आता हे पाणी जे रस आहे तो ओतून घ्यायचं, आणि आता आपल्याला पाणी वाढवायचं असेल तर गरम पाणी टाकायचं। मसाल्याचं भांडं मी धुवून घेते मिक्सरचं। आणखी थोडं पाणी लागेल, कारण व्यवस्थित उकळा काढायचा त्याला। तशी आपण शिजवून घेतलेली आहे कुकरला, पण आणखी थोडी शिजवून घ्यायची, कारण जेवढी मुंडी आपण शिजवू ना तेवढी चव चांगली येते तिला। आता हे आपल्याला मध्यम आचेवरती 7-8 मिनटं उकळून घ्यायचे चांगले शिजवून। आता 7-8 मिनटं झालेली आहेत, चालवून रस्सा मस्त शिजला आहे मुंडीचा। मुंडी आपण पहिली कुकरमध्ये शिजवूनच घेतलेली होती, त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही। मी आता गॅस बंद करते आणि आपण काढून घेऊया। आता झणझणीत मुंडीचा रस्सा तयार झालाय खाण्यासाठी। हा रस्सा आपण मस्तपैकी बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या किंवा सफेद भाताबरोबर खाऊ शकतो। एवढा मस्त लागतो ना,
तर नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि कसा झाला मुंडीचा रसा तो मला नक्की सांगा. व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.